नमस्कार मंडळी, मी श्रुती शेवाळे. जय श्री राधे कृष्ण. तर आमच्या दादाने नवीन घर घेतलेलं आहे, तर मी आता घरासाठी तोरण घेत आहे. तर हे तोरण मी सिलेक्ट केलेलं आहे. तर आता आम्ही आलेलो आहे दादाच्या घरी. तर आता इथे आरतीने ओवाळून स्वागत होत आहे. तर आई इथे तोरणाची पूजा करत आहे. त्यानंतर वहिनींनी जे आपल्या घरचे देव असतात, जे सर्व कुलदैवत, ते देव घेतलेले आहेत वहिनींनी. आणि आम्ही तोरण घेतलेलं आहे आणि इथं पूजा होत आहे आमची, तोरणाची, देवाची. आणि आता फायनली आम्ही तोरण लावलेलं आहे. तर आता मी गारवा आणला होता. तर खाजा, दही भात, आंबील, घुगऱ्या हे सर्व आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि असा नैवेद्य तयार करणार आहे. इकडे भटजी पूजा मांडत आहेत. तर आता इथं भटजींची पूजा मांडणे सुरू आहे आणि मी आता नैवेद्य तयार केलेला आहे ताटामध्ये. आणि सर्व नैवेद्य ताटामध्ये घेतल्यानंतर मग आम्ही टेरेसवर गेलो. इकडे भटजींची तोपर्यंत पूजा सर्व मांडून झाली होती. टेरेसवर गेल्यानंतर मग आम्ही मी जो नैवेद्य घेतला होता तो सर्व नैवेद्य मी घराच्या भोवती शिंपडत आहे आणि पुढे वहिनी पाणी शिंपडत आहेत. तर अशी ही प्रथा असते की जो हा गारवा असतो तो असा सर्व घराच्या भोवती शिंपडायचा असतो. तर हे झाल्यानंतर मग पाच दोरे घेऊन असे पाच दोरे घराच्या भोवती असे पूर्ण बांधून घ्यायचे असतात आणि मी ते बांधून घेत होते आणि मागे भटजी ते दोरे सेट करत होते. तर आता बऱ्यापैकी संपूर्ण घराला दोरा बांधून झालेला आहे. त्यानंतर मग घराच्या चौकटीवर पाणी ओतायचं असतं. मग मी ते पाणी ओतत होते पुढच्या बाजूला. तर आता पाणी ओतून झालेलं आहे. इकडे दादा वहिनी आता पूजेसाठी बसले होते. इकडे भटजी मंत्र म्हणत होते आणि आम्ही सर्व घरचे मंडळी असं मागे निवांत बसलो होतो, पूजा पाहत, पूजा ऐकत. आणि इथं पूजा पाठ चालू होतं. ही वास्तुशांतीची पूजा आहे. तर आता पूजेसाठी प्रारंभ झालेला आहे. तर आता तोपर्यंत आपण घर बघून घेऊयात. तर हे आहे आमच्या दादाचं घर आणि घराला नाव दिलेलं आहे समर्थ. वहिनी स्वामी समर्थांच्या भक्त आहेत त्यामुळे त्यांनी समर्थ नाव दिलेलं आहे. खूप छान नाव आहे. तर हा आहे हॉल आणि आपण आता किचनमध्ये आलेलो आहे. आणि इथला दरवाजा उघडल्यानंतर मागे थंडगार वारा आहे. तर असा हा पॅसेज आहे मागे. आता आपण किचनला लागूनच एक रूम आहे, बेडरूम. तर ही बेडरूम पाहूयात. तर ही बेडरूम किचनला लागूनच आहे. आता आपण वर जाऊयात. वर आणखीन दोन रूम आहेत. तर प्रथम आपण मास्टर बेडरूम पाहूयात. तर आता मास्टर बेडरूममध्ये पदार्पण झालेलं आहे. तर ही आहे मास्टर बेडरूम. आता इथं आपण खिडकी उघडूयात. तर असं या खिडकीमध्ये जाता येतं. इथं आपण फुलांच्या कुंड्या देखील ठेवू शकतो कारण इथं भरपूर सूर्यप्रकाश आहे. आणि इकडे असा दरवाजा उघडल्यानंतर मग आपण गॅलरीमध्ये जातो. तर इथं अशी ही मास्टर बेडरूमला बाहेर गॅलरी आहे. तर बाहेर नजारा असा आहे.
बऱ्यापैकी इथं समोर बाजूला सर्व नवीनच बंगले आहेत, नवीनच बांधकाम सुरू आहे. तर इकडे एक बिल्डिंग सुरू आहे बांधण्याची. त्यानंतर आपण मास्टर बेडरूमच्या जी पुढं बेडरूम आहे ती बेडरूम पाहूयात. तर ही आहे मास्टर बेडरूमच्या जी पुढं आहे ती बेडरूम. तर हा दरवाजा उघडल्यानंतर असा मागील छान नजारा पाहायला मिळतो. आणि आता मी आलेले आहे टेरेसवर. तर टेरेस आपण मगाशी पाहिलंच होतं. त्यानंतर आमचा आहेर देवाणघेवाणचा कार्यक्रम सुरू होता. तर आता दादाने आहेर केलेला आहे आणि मी देखील दादाला केलेला आहे आहेर. हा कार्यक्रम झाल्यानंतर मग मला जरा लवकर जायचं होतं, कारण नाईट ड्युटी होती, त्यामुळे आम्ही लवकरच जेवून घेतलं. इकडे आता परत दादा वहिनींची पूजा सुरू झाली होती, होम सुरू झाला होता आणि आम्ही लवकर जेवून घेतलं. तर छान मस्त पोळ्यांचं जेवण होतं, जेवण खूपच टेस्टी होतं. तर अशी ही पूजा पार पडलेली होती. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि दादाचं घर देखील कसं वाटलं हे देखील नक्की सांगा. जय श्री राधे कृष्ण, राधे राधे, हरे कृष्ण.